ह्या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल त्रिवेणी गार्डन रेस्टॉरंट अँड आईस्क्रीम पार्लर, पत्ता परतवाडा अंजनगाव रोड पत्रोत। नमस्कार, सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नुकत्याच झालेल्या जयसिंग विविधकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये शेतकरी पॅनलला बहुमतांनी शेतकरी सभासदांनी निवडून दिलेलं होतं। आज त्या शेतकरी पॅनलच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जयसिंग विविधकारी कार्यकारी सोसायटी या कार्यालयात संपन्न झाली। शिवसेना सोबत त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये होती आणि त्या शिवसेनेचे जे नेते आहेत आशिष सारे बंडू नागे यांची सुद्धा आगमन होती। गेलं 10 वर्षापासून या सोसायटीचा कारभार आमच्या अजयभाऊकडून सांभाळत आहे आणि त्यांनी एक डुबलेली संस्था वर आणायचे खूप प्रयत्न केले, प्रगतीवर आणली। मागं इलेक्शन झालं, आम्ही त्यांच्यासोबत होतो, त्यांनी अधिक विकास दाखवला, गावाच्या कष्टकऱ्याच्या सर्व हिताचं काम केलं। याही 5 वर्षात आमचं सर्वांची अपेक्षा होती त्यांच्याकडे की अधिकही आपली सोसायटी उन्नतीवर आणायची आहे, म्हणून डॉक्टर कडूसोबत आम्ही सर्वजणं एकजुटीनं राहिलो आणि परत पॅनल आणायची सर्व कष्टकऱ्यांनी मिळून आम्ही प्रयत्न केले। सर्व कष्टकऱ्याचा आम्हाला सहभाग मिळाला, त्या कारणानं अधिकही आम्हाला कष्टकऱ्यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून निवडून दिलं। परत आज तिसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले। अधिकही जे काही करता येईल कष्टकऱ्याच्या हिताचं काम या सोसायटीच्या माध्यमातून ते आम्ही निश्चित करू। एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करतो। आशिष भाऊ सहारे, शेतकरी पॅनलला शिवसेना स्थानिक जे नेते मंडळी आहे त्यांचं बंडू नागे, सुधीरभाऊ खळेकर, संदीपभाऊ लवाळे, युवा सेनेचे सर्व नेते मंडळी यांनी ठरवून डॉक्टर अजय कळू यांनी जे मागं कामं केलेत त्यांच्या कामाचा एक आढावा त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शेतकरी पॅनलसोबत आम्ही यावेळेस होतो आणि आज डॉक्टर अजय कळू हे सभापती झालेत। डॉक्टर आपलं राजेश भाऊ नवले यांच्या त्यांना उपस्वागताची माळ या ठिकाणी टाकल्या गेली। निवडणुकीदरम्यान जी आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती ती आश्वासनं पाळण्याचा प्रयत्न डॉक्टर अजय कळू आणि राजेश नवले यांच्याकडून होईलच आणि त्यांच्यासोबत सर्व नेतेमंडळी निश्चितपणे राहील यापासून गय देतो। आणि त्यांनी जे भविष्यात ठरवलेलं आहे की गुळाचा कारखाना जे प्रोजेक्ट त्यांनी सांगितले ते निश्चितपणे ते पूर्ण करतील याची आशा आम्हालाच नाही तर सर्व शेतकरी बांधवांना आहे। शेतकरी बांधवांकरता एक चांगलं त्यांच्याकडे विजन आहे आणि ते विजनच्या स्वरूपात ते भविष्यात दिसेल असं या प्रसंगी सांगू इच्छितो। तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान तुम्हाला मिळाला आणि मागील कार्यकाळात तुम्ही विकास कामे केले होते आणि विकास कामाच्या जोरावर तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे। आता तिसऱ्यांदा सलग तुम्ही अध्यक्षपदाची माळ तुमच्या घरात पडलेली आहे, त्या संदर्भात आता पुढील भविष्यात तुम्ही कुठले कार्य करणार आहे, सोसायटीला अजून उद्धार कोण्या प्रकारे करणार आहे या संदर्भात आपली शेतकऱ्याच्या दृष्टीनं जे शक्य होईल आपल्याला जुनं जिनिंग बंद पडलेलं आहे ते चालू कसं होईल, शेतकऱ्याच्या घरात धान्य ठेवासाठी जागा नसते, प्रत्येक शेतकऱ्याला जो पुरी जागा आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी योग्य भाव मिळावा म्हणून गोडाऊन कसं उभारता येईल, शासनाच्या कोणत्या स्कीम राबवता येतील या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या सगळ्या गोष्टी करू। आम्ही याच्यात निवडणुकीमध्ये गुळ कारखाना चालू करायचा सुद्धा सांगितलेलं आहे, पण जसा जसा पैसा उपलब्ध होईल, जसा जसा निधी उपलब्ध होईल किंवा जसं जसं आपल्याला आपलं उत्पन्न वाढव त्या हिशोबाने हे सगळं आपण तो करू। 5 वर्ष आपल्या जो 5 वर्ष भरपूर आहेत, शिल्लक आहेत, तर पुढच्या 5 वर्षात आता या 5 वर्षात आपण 2-3 प्रोजेक्ट नक्कीच तयार करू। या जयसिंग विविधकारी सहकारी सोसायटीमध्ये प्रथमच पहिल्यांदा राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्याला पाऊल टाकले आणि निवडून सुद्धा आले असे राजेशभाऊ नवले यांच्या घरात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे आणि राजकारण हे त्यांच्यासाठी आता सुरुवातीचा एक नवीनच आहे, तर त्यामध्ये आता हे उपाध्यक्षपद कशाप्रकारे सांभाळतील हे त्यांची सुद्धा आपण प्रतीक्षा। आम्ही सर्वप्रथम
शेतकरी आणि गावातील सर्व लोक यांच्या हिशोबाने सर्व कामं करू, त्यांच्या भल्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि सेवा करू. बरोबर नाही काय? हेच पूर्ण सेवा करायचा हिशोबाने डॉक्टर साहेब ज्या हिशोबाने चालतील त्या हिशोबाने आणि माझं पण त्यांना पूर्ण सहयोग देईल. बस एवढंच बोलून माहिती. या पार्टीला उभारण्यासाठी जे पार्टी नेते आहेत वासंतीताई मंगरुळे यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आहे या निवडणुकीमध्ये, आणि या निवडणुकीत त्यांना यशसुद्धा आलं आणि बहुमताचे सरकार या सोसायटीमध्ये सलग तिसऱ्यांदा प्राप्त झाली आहे. त्या संदर्भात मॅडमचीसुद्धा आपण प्रतिक्रिया जाणली. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी पॅनलला मदत करणारे सगळे नेते, आमच्यासोबत असणारे सर्व पक्षाचे नेते यांचं मनापासून आभार मानते. अतिशय सलोख्याने आणि प्रेमाने सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी पॅनलला मदत केली आणि सर्व संचालक मंडळ निवडून आणलं. त्याबद्दल पुनश्च्या एकोडा गावकरी मंडळांचे, सर्व सभासद महिलांचे, सगळ्यांचे मी आभार मानते. आपल्या येणारे हे संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाकडून मी वतीने बोलते की शेतकऱ्यांत ही जोपासल्या जाईल. ह्या पंचवार्षिकमध्ये सगळ्या जे जसं की आपण जाहीरनामा जाहीर केला होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण आपलं कार्य या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये करू आणि शेतकऱ्यांना कधीही कोणीही असो कुठल्याही पक्षपात न करता आपण सर्वांना मदत करू एवढं मी सांगू इच्छिते आणि पुन्हा सर्वांचे एकवार आभार मानते. या निवडणुकीमध्ये बुलडोझर बाबा उर्फ डॉक्टर अजय गडू यांच्या विकास कामाच्या जोरावर जे शेतकरी सभासद आहेत, जे गरीब शेतकरी वर्ग आहे, यांनी कुठल्याही याला ना जुमानतात सलग तिसऱ्यांदा त्यांना या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करून दिला आणि सलग हे तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ जेशी विटकरी सहकारी सोसायटीची अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आज या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरता डॉक्टर अजय भीमरावजी कडू यांना अध्यक्षपद म्हणून विजय घोषित करण्यात आले. तसेच निवडणुकीमध्ये जेशी विटकरी सोसायटी या सहकारी क्षेत्रात प्रथमच नवीन चेहरा राजेश कमलदासजी नवले या निवडणुकीमध्ये प्रथमच उभे राहिले आणि निवडून आले आणि कुठल्याही राजकारणाचा अनुभव नसलेले ते आज जे स्वभावाचे एकदम व्यक्तिमत्व चांगले आहेत आणि त्या सुसज्ज स्वभावावर आज ते सुद्धा या निवडणुकीमध्ये विजय झाले आणि प्रथमच त्यांना जयसिंग सहकारी सोसायटीमध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी भेटली आणि ते उपाध्यक्षपदी निवडून आले. या निवडणुकीमध्ये डॉक्टर अजय गडू जे बुलडोझर बाबा आपण म्हटलं होतं आणि बुलडोझर बाबाच्या विकास कामाच्या जोरावर ते या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आले आणि जे शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांच्या एक चाहते आणि एक काम करणारे निर्भीड असे हे बुलडोझर बाबा या निवडणुकीमध्ये कुठलेही याला आमिषाला बळी न पडतात त्या शेतकरी वर्गांनी त्यांना निवडून दिले आणि सलग अध्यक्षपदाची माळ सलग तिसऱ्यांदा त्यांच्या घरात पडलेली आहे आणि त्यांनी पुढील वाटचालीमध्ये जे त्यांनी आश्वासन दिले होते गुडाचा कारखाना अनेक असे त्यांच्या डोक्यामध्ये प्रकल्प आहेत की ते या सोसायटीच्या माध्यमातून जनतेसामने आणणार आहेत आणि विकास सजीव विविध काही सहकारी सोसायटीचा विकाससुद्धा करणार आहे. सी न्यूजसाठी फहीम रजासह रुपेश फरकुंडे अमरावती.